नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी निवृत्ती भोंग, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने पंढरपूर पोलीस ठाण्यात महिला व युवतीसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। महिलांनी आपली जबाबदारी ओळखून सक्षम राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केले। महिलांना व मुलींना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्येवर मात करण्यासाठी आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महिला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी महिला व युवतींना मार्गदर्शन केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर गवडे, निर्भया पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर, रेखा चंदनराव, डिंपल गाडगे, डॉक्टर संगीता पाटील, श्रेया भोसले, बागेश्री लिहिणे यांच्यासह महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। पुढे गावडे म्हणाले की मुलींनी आता बदलणे गरजेचे आहे। मुलींनी आपल्या पर्समध्ये लिपस्टिक, कंगवा, आरशा अशा वस्तू वापरतात, परंतु संरक्षणासाठी त्यांच्याकडे काहीच नसते। त्यामुळे मुलींनी पेपर, स्प्रे, मिरची पावडर यासारख्या गोष्टी देखील पर्समध्ये ठेवणे आवश्यक आहे। आई वडील शाळा व कॉलेज बंद करतील या भीतीने मुली तक्रारी करत नाहीत, परंतु तक्रारी करणाऱ्या मुलीबाबत पोलिसाकडून कोणालाच माहिती मिळत नसल्याने मुलींनी व महिलांनी न भीता तक्रार करणे गरजेचे आहे। त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कवडे यांनीही महिला व मुलींना कायद्याविषयी माहिती दिली। नवनाथ खेलारे, के एम न्यूज, पंढरपूर।